करुणा बंदरे पुन्हा तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते. आज आपण बघणार आहोत पाया रेसिपी. तर चला पाया रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही माझ्या मागे बघतच असाल की आमची लाइटिंग काय दिवाळीची निघाली नाही. तर आता आमचं क्रिसमस होतो, आमची लाइटिंग निघणार नाही आहे. क्रिसमस नाही, 31 पर्यंत राहील. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आपल्या रेसिपीला लागणारं साहित्य आहे 6 कांदे आहेत, 2 लसूण आहे, 1 आल्याचा तुकडा आहे, 4 तेजपत्ते आहेत, 2 तुकडे दालचिनी आहे, 1 मोठी वेलची, 4 छोट्या वेलच्या, 8 ते 9 काळी मिरी आहे, 1 चक्रीफूल आहे, 5 ते 6 लवंग आहेत, जिरा आहे 1 चमचा आणि कस्तुरी मेथी 2 चमचे आहे. तर सुके लागणारे मसाले आहेत, 1 चमचा गरम मसाला आहे, 2 चमचे धने पावडर आहे, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट 2 चमचे आहे. आज मी राईचं तेल वापरणार आहे, म्हणजे सरसो का तेल 4 चमचे घेतले. आपण त्याच्यात पाया सूप बनवणार आहोत. हे आपण 4 पाये घेतलेत. हे पाय मी आधीच मटणवाल्याकडनं साफ करून आणले. तर चला आता आपण हे कुकरला लावूया. तर मंडळी कुकरमध्ये आपण आता पाय शिजत लावूया. 1.5 ग्लास पाणी घेतलंय, त्याच्यात पाय टाकलेत. आता ह्याच्यात थोडीशी हळद, थोडं मीठ घेऊया. त्याच्यात 2 कांदे टाकायचे, आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्याही कापून टाकल्यात मी त्याच्यात. आता कुकरच्या आपण 5 शिट्ट्या घेणार आहोत. 15-20 मिनिट आपण बारीक आग्यावर पाय शिजत ठेवायचे. 6 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. कांदे खरंच मला आवडत नाही. कांदे कापलं ना ते असं रडायला होतं. त्यापेक्षा कांदे न कापता काय होईल कापल्याशी. आलं लसूण ठेचून झाले, कोथिंबीर कापून झाले, कांदे पण कापून झाले. इकडे कुकरच्या शिट्ट्या पण होत आल्यात. 4 शिट्टी आहे, 5 शिट्ट्या झाल्याचा आग बारीक करून 20 मिनिट आपण बारीक आग्यावर शिजवायचे पाय. आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत, शेवटची शिट्टी आहे. आता आग कमी करून मी 20 मिनिट बारीक गॅसवर तिला पाय आपले शिजवून घेणार आहे. चला पाय झालेत आपले. आता आपण फोडणी द्यायला तयारी करूया. तर मंडई टोप तापत ठेवलंय आपण. आता तेल टाकूया. या बिन कामाच्या माझ्या मागून बसल्यात गप्पा मारत. लाज पण नाही वाटत या तिघींना. तेल गरम झाले, त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मग आपले गरम मसाले टाकूया. कांदे टाकूया. आता चालू
सुद्धा झाला आपला ब्राउन शिंग, तर आता आपण त्याच्यात आलं लसूण टाकूया. तर आता आपण सगळे मसाले टाकूया याच्यात. आता मसाले टाकून झाले, आता आपण याच्यात पाय टाकूया. पाय टाकले आपण तो उकळा आलाय, तर थोडस जे पाणी आहे ते आपण ह्याच्यात ऍड करूया सगळं, आणि वरतून कस्तुरी मेथी टाकूया. तर आपलं रेसिपी रेडी झाली आहे. तर आपला चटपटा मसाला आहे तो वरतून आपण थोडासा टाकूया. आपले पाय रेडी झाले, तर थोडस मीठ टाकूया आपण ह्याच्यात, कारण की आपण शिजवताना पण मीठ टाकलं होतं. आता थोडस मीठ टाकूया, मिक्स करूया, आणि मग कोथिंबीर टाकूया ह्याच्यावरती. आपण डिश मध्ये घेऊया. डबल टॉप के साथ नीचे आता है ना, तो यहाँ पे सर ये फीचर भी सही कर दूंगा. अगेन अगेन पोजीशन यहाँ पे ऐड कर दूंगा. अगर इसके नीचे आता है क्योंकि मेरी ये पोजीशन एग्जिट हो जाएगी, फिर हम लोग यहाँ पे फीचर को शॉर्ट कर लेंगे. ये स्विंग के नीचे डबल टॉप के साथ सर तो आएगा भाई. सर पहले मार्केट से निकाल ले दो, उसके बाद पहले नहीं. तो आपला पाया रेडी झाले आहे. आपले तीन माणसं जेवायला बसलेत. आज माझ्या आईने पाया मटण बनवले. आता पहिला रस्सा ट्राय करू आपण. मस्त झालंय. आणि तुम्ही घरात घरी जरूर ट्राय करा मटण. एवढं शिजलंय, एक नंबर. तर जसं माझ्या भावाने सांगितलं, माझ्या आईने पाया मटण बनवलं. तिकडेच दाखव, पुढे नको. तर मंडळी तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा परत एकदा नवीन काहीतरी घेऊन येऊया. तब तक के लिए बाय बाय.